केंद्र शासनाने शेतकरी आणि कामगार विरोधी कायदे केलेले आहेत, त्याचा निषेध करण्यासाठी शेतकरी बचावाचा नारा काँग्रेस पक्षाच्या वतीने करण्यात आला. दडगाव येथे भव्य ट्रॅक्टर रॅलीचे आयोजन करण्यात आले. यावेळी असंख्य युवा कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते. दडगाव येथे अध्यक्ष माननीय श्रीमती सोनियाजी गांधी, राष्ट्रीय सरचिटणीस माननीय श्री राहुलजी गांधी, तसेच महाराष्ट्र राज्याचे प्रभारी खासदार श्री एच के पाटील साहेब, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस पक्षाचे प्रदेश अध्यक्ष माननीय श्री बाळासाहेब थोरात, नंदुरबार जिल्ह्यातील काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय ऍडव्होकेट के सी पाडवी यांच्या आदेशान्वये नंदुरबार जिल्ह्याचे प्रभारी माननीय पानगव्हाण साहेब, जिल्हा परिषद सभापती रतनदादा पाडवी, दडगाव तालुका काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष श्री रेहेजा टुक्या पावरा, जिल्हा काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष विक्रम नोन्या पाडवी, हरसिंग पावरा, जामसिंग पराडके, खेमा पराडके, सुनील पाडवी, श्रीमती विजयाताई पावरा, कालूसिंग पाडवी, जिल्हा परिषद सदस्य श्री रूपसिंग तडवी, जान्या फुलजी पाडवी, श्रीमती संगीता विजय पावरा, पंचायत समिती सदस्य ॲडव्होकेट गीता चांद्या पाडवी, विलास पुनाजी पाडवी, ठाणासिंग पावरा, गोविंद वेस्ता पाडवी, नगरपंचायत समितीचे सर्व नगरसेवक व तालुक्यातील काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ पदाधिकारी व सहकारी युवा कार्यकर्ते पदाधिकारी महिला व पदाधिकारी कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत दडगाव येथे भव्य ट्रॅक्टर रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. केंद्र शासनाने शेतकरी आणि कामगार विरोधी कायदे केलेले आहेत, त्यांचा निषेध करण्यासाठी शेतकरी बचावाचा नारा काँग्रेस पक्षाने दिलेला आहे. यावेळी असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते. केंद्र सरकारचा या काळ्या कायद्यामुळे शेतकऱ्यांचे मालापासून तर सगळे याच्यात तर खूप मोठे हाल होणार आहे आणि शेतकऱ्यांचं काही शेतीच्या मालाचं काही महत्त्व राहणार नाही. आपलं भाव सरकारी भाव हमी भावपेक्षा कुठे काही कोणी काही भाव घेतील आणि स्वस्त आणि फसवणूक होईल आदिवासी शेतकऱ्यांच्या पूर्ण याच्यात. म्हणून हा केंद्र सरकारच्या कृषी विधेयक काळ्या कायद्याबद्दल आम्ही त्यांच्या विरोधात मोर्चा काढला आहे. ट्रॅक्टर केंद्र सरकारच्या कृषी विधेयक मागे घेण्यासाठी जे शेतकरी विरोधी कृषी विधेयक आहे ते मागे घेण्यासाठी आजचा हा आमचा मूक मोर्चा ट्रॅक्टर रॅली काढण्यात आली. काँग्रेस कमिटीच्या महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने आम्हाला सूचना मिळाल्यावरून आम्ही सर्व दडगाव तालुक्यातील आदिवासी बांधवांनी ट्रॅक्टर रॅली काढण्यात आलेली आहे. एमडीटीव्ही साठी नीलज चौधरी, नंदुरबार.